ग्रामीण भागातील अत्यंत गरीब महिला बचत गट चळवळीद्वारे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनलेली आहे। महिलांमधील हा आमूलाग्र बदल म्हणजे माविकच्या कार्याची पावती आहे। आज बचत गटांमुळे गरीबातील गरीब, विशेषतः अनुसूचित जाती, जमाती, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिला सक्षम होत आहे। लघु पत पुरवठा, उपजीविका, लघु उद्योगातून अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत। बचत गटा संदर्भात यवतमाळ येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पुणे येथील मंजुषा भास्करवार यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून बचत गटाविषयी केजे न्यूजशी बोलताना आपले मत व्यक्त केले। नमस्कार, मी मंजुषा भास्करवार पुण्याला राहते, पण बरेच स्टेट्स फिरत फिरत आज इथे यवतमाळला परत वर्कशॉप घ्यायला आलेली आहे। आणि महिला बचत गट, मी यवतमाळचं नाव खूप ऐकून होतं, महिला बचत गट खूप चांगलं काम करत आहे। आणि आता रत्नागिरीला पण महिला बचत गटचं काम मी त्यांना वर्कशॉप देऊन आली। तर ओव्हरऑल मी जे पाहिलं की महिलांमध्ये गट्स आहेत, बचत गटाच्या महिलांमध्ये ते गट्स आहेत, फक्त त्यांना काय आहे की मोटिवेशन पाहिजे। सशक्तीकरण म्हणजे काय एक्झॅक्टली? प्रत्येकांच्या घरी प्रॉब्लेम आहेत, मग त्या राईस घरच्या लेडीज असो की गावातल्या बायका असो, प्रॉब्लेम हे प्रत्येक माणसांजवळ आहे, पण त्या प्रॉब्लेमला ते कशा फेस करतात ते इम्पॉर्टंट आहे। आणि ह्या बायकांना ते मोटिवेशन मी देण्याचा एक संकल्प घेतलेला आहे। मी बऱ्याच वर्षापासून, म्हणजे 12 वर्षापासून हे काम करते आहे बऱ्याच गावांमध्ये, आणि यवतमाळला स्पेशली ह्या गटाला भेटल्यानंतर रिअली सांगते की ह्या खूप खूप छान काम करत आहेत, अवॉर्ड विनिंग काम करत आहेत। पण ह्यांना अजून ह्याच्या पुढे काय देऊ शकतो आपण सशक्तीकरणासाठी? ह्या ज्या लेडीज आहे, ह्या ज्या बायका आहे, ह्या एकट्या नाही आहे, ह्यांच्या मागे हजारो बायका ह्यांच्यासोबत आहेत आणि त्या त्यांना मोटिवेट करत आहे। हे माझं सौभाग्य आहे की मी ह्यांना मोटिवेट करायसाठी आज आली आहे। घरात प्रत्येकांच्या प्रॉब्लेम्स आहे आणि हे चॅलेंजमधून बाहेर निघालेल्या आहेत। अजून काही बायका आहेत ज्या घरात बसलेल्या आहे, नवरा दारू पितो म्हणून परेशान आहे, पैसे नाही कमवू शकत म्हणून परेशान आहे, नोकरी नाही आहे म्हणून परेशान आहे, खूप आहे त्रास, खूप आहेत जीवनात, पण त्या त्रासात आपण उभं कसं राहतो ते इम्पॉर्टंट आहे। मी माझ्यासाठी स्टँड घेतला तर मग मी जगू शकते, आणि तो स्टँड कसा घ्यायचा ह्याच्यासाठी आज वर्कशॉप आहे। टीममध्ये काम कसं करायचं ह्याच्यासाठी वर्कशॉप आहे। सगळ्यांनी मिळून जर आपण ठरवलं की हे करायचं तर करूच शकतो, आणि तुम्ही करू शकता, फक्त काय करायचं आहे, तुम्ही यायचं आहे आणि आम्हाला जोडायचं आहे, तर मग तुम्ही तयार आहेत, तर मोस्ट वेलकम। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आज यवतमाळमध्ये ज्या आमच्या तळागाळातील गरजू गरीब महिलांसाठी काम करतात, ज्यांना आम्ही सहयोगिनी आणि मॅनेजर म्हणतो, त्यांच्यासाठी मोटिवेशनल वर्कशॉपचं आज इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोटिवेशन वर्कशॉपसाठी पुण्यावरून विशेष आम्ही आमंत्रित केलेलं आहे मंजुषा भास्करवार मॅडम, ज्या कॉर्पोरेट मोटिवेटर आहे, त्यांच्या माध्यमातून आज हे ट्रेनिंग आम्ही देतो आहे। मला सांगायला आनंद वाटतो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही 462 गावांमध्ये काम करतो, आणि त्या काम करण्यासाठी जे आमच्या सुपरवायझर्स आहे त्या 150 वर आमच्या सगळ्या सुपरवायझर्स आहे, आणि त्यांना मोटिवेशनसाठी वर्कशॉप आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे वर्कशॉप सुरू आहे। मी सगळ्या यवतमाळ जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या व शहरी भागातल्या महिलांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी महिला बचत गटामध्ये सामील व्हावं। महिला बचत गटामध्ये खूप मोठी ताकद आहे। आमच्याकडे हजारो असे उदाहरण आहे की ज्या महिला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होत्या, परंतु आज त्या सर्व बचत गटामध्ये आल्या आणि त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे। बचत गटाच्या माध्यमातून, माविमच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्यामध्ये त्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणे, त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करून देणे, त्यांना बँकेचं कर्ज देणे, आणि अशा प्रकारे सक्षमीकरणाचं कार्य सुरू आहे। पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो, माता भगिनींना, की त्यांनी बचत गटामध्ये सामील व्हावं व स्वतःचं सक्षमीकरण करावं। धन्यवाद।